पालघर जिल्ह्यामध्ये मोटरसायकल चोरी मोठ्या प्रमाणात होत आहे अशा स्वरूपाचे काही दिवसापासून चित्र होतं. यावर सर्व प्रभारी अधिकारी आणि LCB हे वेगवेगळ्या ज्या रेकॉर्डवरचे गुन्हेगार आहेत त्याच्या पाठी मागावर होते. गेल्या काही दिवसामध्ये वाडा पोलिटिशियन आणि तलासरी पोलिटिशियन याचे प्रभारी अधिकारी आपल्या गुन्हे प्रगटीकरण कक्षाच्या अधिकाऱ्यांसह या बाबतीमध्ये माहितीची पडताळणी करत होते. वाडा पोलिटिशियनमध्ये एक संशयित व्यक्ती याच्याकडे विचारपूस केली असता त्याच्याकडून त्याच्या काही साथीदाराच्या मदतीने जो 13 मोटरसायकली या त्या ठिकाणी रिकवर झालेल्या आहेत. ह्या मोटरसायकली वाडा पोलिटिशियन आणि त्याच्या आजूबाजूच्या परिसरामध्ये त्यांनी विकलेल्या होत्या. त्यापैकी 13 मोटरसायकली ह्या जप्त करण्यात आलेल्या आहेत. त्याचबरोबर तलासरी पोलिटिशियनचे प्रभारी अधिकारी आणि त्यांची पूर्ण टीम ही आंतरराज्य बॉर्डरवर किंवा दादरा नगर हवेली आणि गुजरात राज्यामध्ये काही जे गुन्हेगार आहेत याच्या शोधामध्ये होते. त्यांच्या टीमलाही यश मिळालं आणि त्याच्यामध्ये एक संशयित आरोपी ताब्यात घेतल्यानंतर त्याच्याकडे अधिक विचारपूस केल्यानंतर जवळजवळ 22 गुन्हे याच्यामध्ये उघडकीस आलेले आहेत. असे दोन्ही पोलिटिशियनचे मिळून साधारणतः 35 गुन्हे हे उघडकीस आलेले आहेत आणि आत्तापर्यंत जवळजवळ 28 मोटरसायकली ह्या जप्त करण्यात आलेल्या आहेत. पुढील तपास प्रभारी अधिकारी तलासरी आणि प्रभारी अधिकारी वाडा हे करत आहेत. अशा प्रकारचे गुन्हेगारांनी आमच्याच हद्दीतले नाहीत तर आमच्या आजूबाजूचे जे युनिट्स आहेत त्या हद्दीमधील सुद्धा मोटरसायकली या संपूर्ण कारवाईमध्ये उघडकीस आलेल्या आहेत. ज्या मोटरसायकली त्यांनी चोरी केल्या होत्या त्याच्यामध्ये सुद्धा ते गुन्हे उघडकीस आले.